ठाणे तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे 7 वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या डेरेदार ओढवृक्षात रूपांतर झाले असून या वृक्षाचा मागील 2 वर्षांपासून विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला जात आहे. प्रत्येकाला वाटत असते आपला वाढदिवस आनंदात व उत्साहात साजरा झाला पाहिजे, परंतु पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपुरी येथे मागील 2 वर्षांपासून शाळेच्या मैदानावर लावलेल्या वटवृक्षाचा वाढदिवस आनंदाने साजरा केला जातो. 7 वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या डेरेदार वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मानवाला जिवंत राहण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते, तो प्राणवायू आपल्याला वृक्षांपासून मिळत असतो. म्हणून आपण या वृक्षांचे संवर्धन करत असताना त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे, त्यांचे संवर्धन केले पाहिजे. म्हणून अशा प्रकारे आम्ही विविध उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन करतो, असे आश्रम शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक लतीफ राजे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, ढवळपुरी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.